फ्रेंड्स, आज 30 डिसेंबर आहे आणि आम्ही 30 डिसेंबरच्या एंडिंगला कॉर्नफ्लावर मंचुरियनचा बेत आखला आणि ते बनवतोय. तर आपण त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया. आणि त्याच्यासाठी घेतलेलं आहे आम्ही हे कोबी किसून घेतलाय आणि कोबी किसून घेतलाय. त्याच्यासाठी लागणार हे मसाले आहेत थोडे बहुत. कांदा घेतलाय चॉप करून, जो आम्ही नंतर नेक्स्ट मसाला बनवणार आहे त्याच्यात घालणार आहे. त्याच्यासाठी सॉसेस घेतलेले आहेत, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस, डार्क सोया सॉस आणि ऑइल घेतले. त्याच्यासाठी हे अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे आणि कोथिंबीर आहे, इथं चॉप केलेलं कोबी आहे, कॉर्नफ्लावर आहे, मैदा आहे, नमक वगैरे जे काही थोडंसं थोडं लागणार आहे ते मसाल्याच्या डब्यामध्ये घेतले. चला मी त्याच्यात काय काय इन्ग्रिडियंट्स घालते ते बघूया आपण. कोबी चॉप करून त्याच्यातलं पाणी काढून ड्राय करून घेतलंय कोबी आणि त्याच्यात बसेल एवढं मैदा थोडंसं आणि कॉर्नफ्लावर आम्ही घालणार आहे. तर बघूया काय करायचं. फ्रेंड्स, आम्ही ह्याच्यात आता मसाले घालून घेतोय आणि सो मी एक एक करून असे मसाले घालून घेते जे दाखवते तुम्हाला. हे कोबी आहे आणि त्याच्यामध्ये मी हे अद्रक लसूणची अर्धी पेस्ट घालतो, ते मसाल्यामध्ये घालायला ठेवतो. अद्रक लसूणची पेस्ट घातली आहे आणि हा चॉप केलेला ऑनियन, चॉप केलेला ऑनियन घालते, चॉप केलेला ऑनियन आणि हे थोडंसं कोथिंबीर पण टाकून घेते याच्यामध्ये. थोडंसं ओवा टाकते हातावरती ज्याने थोडा चांगला स्मेल येईल. सो हे आमचं घरगुती पद्धतीचं असं मंचुरियन चालू आहे आणि थोडस हे जे गरम मसाला असतो ना, तो गरम मसाला आहे एव्हरेजचा, तो थोडासा घालते मी टेस्टसाठी. आम्हाला त्याची टेस्ट आवडते म्हणून घालतोय आम्ही. सो तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घालू शकता किंवा नॉर्मल पण बनवू शकता. आणि नमक घालते त्याच्या स्वादानुसार, एक चम्मच नमक घातले, थोडस घालते, थोडस नमक घातले आणि आता त्याच्यामध्ये ही जे हे आहे रेड चिली पावडर आहे जी ओरिजिनल आहे, तुम्ही बघू शकताय आणि ह्याच्यामध्ये रेड कलर नाही आहे. ही ओरिजिनल आहे म्हणून ही अशी दिसते आणि ज्याच्यामध्ये रेड असते त्याच्यामध्ये कलर मिक्स असतो म्हणून ती रेड दिसते. आणि ही बघू शकताय तुम्ही, ही जोफ कंपनीची रेड चिली पावडर आहे आणि ही ओरिजिनल आहे. सो ही थोडी मी टाकून घेते त्याच्यात टेस्टसाठी. एक चम्मच घातले, दीड चम्मच घातले थोडस. आणि ह्याच्यामध्ये आम्ही आता कॉर्नफ्लावर मैदा, थोडासा मैदा घालून घेते मी, थोडासा मैदा, थोडा म्हणजे 2-3 चमचा तेवढंच घालून घेते स्टफिंग साठी. आणि ह्याच्यात आता आम्ही बसेल एवढं कॉर्नफ्लावर घालतोय. तुम्ही बघू शकता एक वाटी कॉर्नफ्लावर मी घेतले आणि ह्याच्यामध्ये किती कॉर्नफ्लावर बसते आणि त्याच्यात घेऊन ते आम्ही मळून घेतो. आणि बघू शकताय हे सगळं झालं माझं. आणि आम्ही आता कोबीचे हे छोटे छोटे बॉल्स बनवून घेतोय जे कोबी मंचुरियन साठी लागतात आणि व्यवस्थित असा बॉल बनतो ह्याचा बघू शकता. आणि आम्ही फूड कलर नाही वापरलेला कारण अवेलेबल आहे घरी आता सध्या, पण आम्हाला फूड कलर नको आहे कारण ते हेल्थसाठी चांगलं नाही आहे म्हणून आम्ही ह्याच्यामध्ये ते घातलेलं नाही आहे. आणि असे छोटे छोटे बॉल्स धुवून बॉल्स बनवून हे करूया. आणि तिकडं बघू शकता तुम्ही हे पण तापत ठेवले, ते ऑइल पण तापत ठेवले. सो ऑइल गरम होतं तोपर्यंत आपले बॉल्स बनवून घेऊया आपण आणि दाखवते मी तुम्हाला. दाखवते मी तुम्हाला बॉल आणि तेल पण गरम झालं आहे आमचं. हे बॉल आम्ही तळून घेतोय, गरम करून घेतोय भाजून आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला बाकीची प्रोसेस पुढचे दाखवते. सो हे टाकते मी त्याच्यामध्ये. सो
फ्लेमवरती हे चढून घ्यायचं आहे आपण. कोणी कोणी याच्यात सोडा पण टाकतं. आम्ही कलर आणि सोडा ह्याच्यात अजिबात वापरलेलं नाही आहे. आणि हे बघा मी तळून घेतलेलं आहे व्यवस्थित. आणि ह्याच्यामध्ये ऑइल अजिबात तुम्ही बघू शकता, ऑइल अजिबात राहिलेलं नाही आहे ह्याच्यामध्ये. आणि सोडा जर भरला असता तर त्याच्यामध्ये ऑइल पकडलं असतं. आणि ते सोडा अवॉइड केला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ते घालून शकता थोडंसं. आणि फ्रेंड्स आता हे आपले बॉल्स तळून झालेले आहेत. आणि सो कोबी मंचुरियनचा मसाला बनवायचा चालला आहे. आणि सो मी दाखवते तो कुठल्या पद्धतीने मी बनवते. तो थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट टाकले पहिल्यांदा. हे तळलेलं तेल आहे. आणि अद्रक लसूणची पेस्ट झाल्यानंतर थोडंसं कांदा टाकून घेते. जिरे टाकून घेते थोडंसं. आणि थोडंसं मी हे पण टाकते, जिरी पण टाकते. तुम्हाला टेस्ट आवडत असेल तर टाकू शकता तुम्ही. थोडं जिरे टाकले आणि बघू शकताय परी मी खूप दंगा करावा लागला परीचा आवाज. आणि हे छानस असं परतून घेते, भाजून घेते छानस. आणि हे कांदा भाजून भाजत येतोय आपला. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं तो मागाचा मसाला टाकतोय आम्ही चटपटीत होण्यासाठी. हा गरम मसाला आहे थोडासा, तो टाकते. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं रेड चिली पण पावडर टाकते कारण चटपटीत होण्यासाठी. चटपटीत होण्यासाठी थोडी रेड चिली पावडर टाकते. आणि हे डार्क सोया सॉस आहे, डार्क सोया सॉस थोडासा टाकते एक चम्मच. आणि हा रेड चिली सॉस आहे तो पण टाकते मी. तुमच्या बापाने पण टाकू शकता. ते एक चमन घेते मी, अजून एक चमन घेते. तुम्हाला किती हवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यात घालू शकता. हे टोमॅटो केचप आहे. आणि तसं घालून घेतले. आणि हा मसाला सगळा एकत्र करून घेऊया. सगळ्याचा मसाला एकत्र करून घेऊया. त्याच्यामध्ये आपले कोबी मंचुरियनचा थोडासा बॉस टाकून घेऊया. आणि
झालं का व्यवस्थित लागलाय आणि आता जितकं आवश्यक तितकं तुम्ही टोमॅटो केचप ह्याच्यामध्ये घालून त्याला छानसं वरून कोबी वगैरे कांदा वगैरे टाकून डेकोरेट करून खाऊ शकताय. आणि फ्रेंड्स तुम्ही बघू शकता एवढ्या सगळ्या प्रयत्नानंतर आमचं कोबी मंचुरियन रेडी झाले आणि हे आमचं डेकोरेट केलेली प्लेट आहे. सो तुम्ही सांगा तुम्हाला कशी वाटते. कसं झालं तुला काय वाटते काय कमी आहे जास्त आहे? नाही, हे दीदीने केलेली मंचुरियन खूप छान आहे आणि असे तुम्ही पण ट्राय करा.